आता तुमच्यासाठी एक वेगळी बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता लवकरच महिला रिक्षा चालवताना पाहायला मिळणार आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला आता रिक्षा चालक बनणार आहेत. पिंपरी चिंचवड शहर म्हणजे उद्योगनगरी आणि ह्याच उद्योगनगरीत आता प्रथमच रिक्षा चालवणारी महिला पाहायला मिळणार आहे. महिला देखील कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. महिला आता रिक्षा चालवून आपलं घर सांभाळू शकतात असं मत महिलांनी व्यक्त केलं. तर परमिट मिळाल्यामुळे नक्कीच आनंद होत असून पुरुषासारखं काम करून कुटुंब सांभाळू शकतो असा विश्वास महिलांनी दाखवला आहे. खूप आनंद होतोय. जो काय उपक्रम राबवला गेलेला आहे इथे की 100 महिलांना रिक्षा परमिट देऊन स्वतःची रिक्षा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी जो काय यांनी उपक्रम राबवलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला तर खूप अभिमान वाटतोय. आणि आता मी ह्याच्या पुढची जी काय वाटचाल आहे मी ती रिक्षा चालक म्हणून करणार आहे. परमिट आल्यावर खूपच आनंद झाला आम्ही की महिलांनी कुठंतरी पुढं जावं. आणि आम्ही पहिलं ते पाऊल म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा आपण रिक्षा चालवून पुढं जाऊया सगळ्यांनी. आणि ज्या महिला आहेत की बाबा नाही का अशा की घरी बसूनच आहेत मग त्यांनासुद्धा संधी भेटली की बाबा काहीतरी करावं आपण. आणि त्यासाठी आम्हाला परमिट भेटलं. आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही आज रिक्षा चालवणार आहे. आम्ही म्हणजे पुरुषांच्या बरोबरीला आज आम्ही येणार आहे. त्याबद्दल म्हणजे आम्ही कमी शिकून पण म्हणजे जास्त खूप नाही आम्ही 10वी झालो आहे तरी पण कमी शिकून आम्ही पुरुषांच्या बरोबरीला कुठंतरी आम्ही डेअरिंग करून आज आम्ही आज पुढे येणार आहे.